रामनगरकर कला अकादमीच्या वतीनं देण्यात येणारा यंदाचा रामनगरकर कलागौरव पुरस्कार 2019 आता आपण प्रदान करणार आहोत. पुरस्कार माणसाला खूप मिळतात, म्हणजे माझं तर इतकं नशीब आहे असं मला वाटतं की खूप लहान वयात, मला माहित नाही माझी कारकीर्द किती आहे काय, लोकांना आवडते म्हणून मला वाटतं की काहीतरी मी करतोय खर तर, पण कमी वयात खूप लवकर अनेक मोठमोठ्या नावांचे पुरस्कार मिळाले. पण यातला हा सगळ्यात वेगळा आणि जवळचा पुरस्कार आहे, याचं कारण पण मी सांगणार आहे. तत्पूर्वी ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार मला प्रदान करण्यात आला, सन्माननीय सुधीरजी गाडगीळ सर यांच्यासाठी जोरदार टाळ्या. खर तर म्हणालेच आमचे विनोदजी की मूळ पुरुष आहेत ते सूत्रसंचालन या विषयातले, त्यांना बघत बघत कुठेतरी नवीन पिढी तयार होत असते, त्यातला मी एक. मला नेहमी वाटायचं की या व्यक्तीला आपल्याला कधीतरी भेटता यावं भेटता यावं, पण तशी भेट कधीच होऊ शकली नाही. बऱ्याच वेळेला सर आम्ही हवाई उद्यामध्ये सुद्धा हा विषय काढतो की एक सूत्रसंचालकांचा एपिसोड आम्हाला करायचा आणि त्यामध्ये नेहमी तुमचं नाव निघतं आणि तसा होणार आहे लवकर, तसा होणार आहे. तर तेव्हा मी आता जाहीर करतो एकपात्रीचा एक वेगळा एपिसोड होणार आहे हवाई उद्यामध्ये. म्हणजे याच्यावर खरंच आमचा खरंच विचार चालू आहे, उगाच मी तर राजकारणात जाणार नाही कधी, त्यामुळे तशी तर काय आश्वासन आपण देणार नाही, जेवढं होऊ शकतं तेवढं नक्कीच. मी खरंच विशेष गोष्ट आहे, जसे दिसतं तसा अजिबात माणूस नाही, बाहेरून जसा हा माणूस दिसतो तसा अजिबातच कसा नसू शकतो. म्हणजे असा माणूस दिसला की आपल्याला भीती वाटेल की हा माणूस कसा असेल, 550 शिव्या शिव्या यांचं बोलणं सुरू होत असेल का, कधी हा माणूस शाळेत गेला असेल का, असं वाटू शकतं माणसाला, वाटू शकतं म्हणतोय. किंवा चुकून पुणेरी भाषा बोललो तर यांना समजेल का, पण जेव्हा यांच्याशी आपण बोलू लागतो तेव्हा कळतं. जसं एक वाक्य ते म्हणाले, मी कुठल्याही विषयावर बोलू शकतो, हा कॉन्फिडन्स तेव्हाच येतो जेव्हा प्रत्येक विषयातला अभ्यास आपण करतो जो त्यांचा आहे. मी त्यांच्या रूममध्ये राहायला लागलो आणि मला प्रवीण दरडे कळायला लागले. खरं तर पहिल्यांदा मला भीती वाटायची, सभी म्हणाले काय साम्य नाही, तेही म्हणाले की आपण असे हे असे, पण मी 1000 वर्ष वगैरे जरी व्यायाम केला तरी एवढा म्हणाय असं मला वाटत. म्हणून आम्ही कापसाच्या बोड्या घालूनच प्रवीण दरडे करतो, त्यात का होईना मला करता यावं म्हणून. पण मला नेहमी असं वाटायचं की प्रवीण दरडेंना जे मी पाहिलंय ते मला महाराष्ट्राला दाखवायचंय, पण ती संधी मला मिळत नव्हती. आणि एक एपिसोड आला असा, एकांकिकांचा एपिसोड होता आणि तेव्हा सरांना बोलवलं होतं, सगळ्यात जास्त एकांकिकांची बक्षिसं मिळवलेला माणूस त्यांना तिथं बोलावलं होतं. आणि मला त्यावेळेला वाटलं की आपण आज प्रवीण दरडे करूयात का याच्यामध्ये. प्रत्येकाने एक एक भूमिका घेतली होती, कुणी संतोष पवार झालंय, कुणी अमुक झालंय, तर मी म्हणालो मी प्रवीण दरडे होतो. असा सुद्धा प्रश्न विचारण्यात आला टीम मध्ये, तू करतोयस पण प्रवीण दरडे तुला मला माहितीये, महाराष्ट्राला कसं कळतील. माझं तेव्हा एक वाक्य होतं, जर आज कळले ना तर परत निलेश साबळेला नाही प्रवीण दरडेला दाखवा असं तू म्हणते. एवढी अपेक्षा होईल, इतका खतरनाक माणूस आहे. आणि तेव्हा मी ते करायला घेतलं होतं त्या एपिसोडला. आणि त्या एपिसोडच्या नंतर लोकांना, म्हणजे हे आपल्या आपल्यातले माहितीतले विनोद होते सगळ्यांना की ते बोलतात कसे, हातवारे कसे होतात किंवा काय स्टाईल आहे, पण त्यानंतरच्या एपिसोड नंतर इतक्या प्रतिक्रिया आल्या की ते परत करा ना, ते परत करा ना. आणि मग ते परत 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 होत गेलं आणि मग त्यानंतर एक वारच आलं एक वेगळं. आणि त्यांचा मला फोन पण आला होता की अरे आता टोल नाक्यावर थांबलो तरी आर 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 कुठला बघायचा. म्हणलं तू हरियाणा वृंदावन बघितलास का, ती म्हणाली आम्ही ऐकलंय पण मला बघायचं आहे, तुला दाखवतो पिक्चर बघ. आम्ही का बघतो, तिला पण मग विनोद सुचतात मला पण सुचतं, आम्ही स्क्रिप्ट एकत्र लिहितो. मग आम्ही हरियाणा जिंदाबाद युट्यूबवर आहे म्हणून आपलं एक छान टीव्हीवरती जोडून बघायला लागलो. बघितला, तिने एन्जॉय केला. आम्ही हाच विचार करतोय की बघ ना काय होतं त्या काळामध्ये, म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा सुद्धा किती कलरफुल असू शकतो, याचं किती उत्तम उदाहरण.
उत्तीर्ण दाखवले तुम्हाला या सिनेमांना. टेक्निकली किती सिम्पल साधा, तरी सुद्धा सुरुवातीपासून शेवटपर्यंत ती माणसं तुम्हाला पकडून ठेवतात, कारण ती माणसं खरी होती. तो खरेपणा तुम्हाला कुठेतरी कनेक्ट करतो. जे मी आजपर्यंत शिकलोय की जोपर्यंत निलय साबळे लोकांना कनेक्ट नाही करणार तोपर्यंत काय उपयोगाचा तो कलाकार. तो कलाकार तेव्हाच आपला असतो जेव्हा त्याच्या गळ्यात हात टाकावा असं वाटतं. तो कलाकार आपला आहे, हा आपला आहे अशी माणसं जेव्हा म्हणतील मला हा आपलाच आहे. जसं यांच्या बाबतीत पण होत, म्हणजे तुमची सही घ्यायला जरी माणसं आली आपला देणार ना सही, हे जे आपलेपणा आहे ना हा आपलेपणा यायला पाहिजे. जो भाऊ कदम साठी आहे, आदरणीय भाऊ कदम कोणी म्हणणार नाही जरी भाऊ कदम म्हातारा झाला तरी याला भाऊच म्हणणार. जसं सचिन तेंडुलकर यांना मिळालंय खरं तर आपला सचिन, हे किती बिरुद आहे मोठं, यांच्याशी कम्पॅरिझन नाही माझं. पण हे आपले पण जोपर्यंत आपल्याला मिळणार नाही तोपर्यंत आपण सच्चे कलाकार नाही होणार, जे रामनगरकरांकडे होतं असं मला सतत वाटतं.